नाशकात मुलगी पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पुरात मृत्यू झालेला आहे. सुरगणाच्या पार नदी पात्रातली घटना आहे. पुराचा अंदाज न आल्यानं पाय घसरून ही दुर्घटना घडल्यानं तरुणाच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते. मुलगी पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पुरात मृत्यू झालेला आहे. सुरगणाच्या नदी पात्रामध्ये पार करत असताना ही दुर्दैवी घटना घडली. या तरुणाचा पुरात मृत्यू झालाय. सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुन्हा एकदा पावसानं जोर धरलेला आहे. धरणं ओव्हरफ्लो झालेली आहेत आणि तिथे अशा काही घटना या नदीपात्रांच्या परिसरात घडत आहेत. सुरगणाच्या पार नदीपात्रात ही घटना, अनेकदा अशा घटना घडत असतात, मात्र तरीसुद्धा लोक जीवाची पर्वा न करता वेडसाहस करतात आणि त्याची किंमत मात्र मोठी मोजावी लागते. किरण ताजणे आपले प्रतिनिधी फोनद्वारे आपल्या सोबत आहेत. किरण, काय अधिक माहिती द्याल्याबद्दल? सर, खर म्हणजे लग्नासाठी मुलगी पाहण्यासाठी गेलेला हा तरुण होता आणि पुराच्या पाण्यामध्ये त्याचा वाहून दुर्दैवी मृत्यू झालाय. खर तर नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील खुमला बिजरच्या पार नदीवर ही घटना घडली आहे. वसंत माती असं मृत झालेल्या युवकाचं नाव आहे. गुजरातकडे जात असताना त्या ठिकाणी पार नदीला पाणी होतं आणि ती त्यावेळेला ती नदी ओलांडत असताना त्यानं दुचाकी एका बाजूला पार केली आणि नदी पार करत असताना त्याचा अंदाज चुकल्यानं त्याचा पाय घसरला आणि तो त्यामध्ये वाहून गेला. तब्बल 4 दिवसानंतर त्याचा मृतदेह नागरिकांना आढळून आल्यानंतरची ही घटना उघडकीस आलेली आहे आणि एकूणच आता या सगळ्या घटनेनंतर आता हळहळ देखील व्यक्त केली जाते. धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल.